Hello all, welcome to Polity Simplified series of Jnandeep Academy. Today's article, it's article number 3. Article 3, kasha baddal ahe? So basically article 3, je mi tumhala last lecture madhe sangitlo hota, tya paddhatine kasha baddal ahe? इंटरनल ऍडजस्टमेंट बद्दल आहे. इंटरनल ऍडजस्टमेंट हे दोन शब्द पक्के लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्या एक्झामिनेशनला खूप महत्त्वाचे आहेत. आर्टिकल 2 हे एक्सटर्नल ऍडजस्टमेंट बद्दल आहे, आर्टिकल 3 हे इंटरनल ऍडजस्टमेंट बद्दल आहे. आता यामध्ये काय सांगतं, द फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट्स, नवीन राज्यांची निर्मिती करणं, अल्टरेशन ऑफ एरियाज म्हणजे राज्यांचं क्षेत्रफळ बदलविणं, बाउंड्रीज चेंज करणं आणि नाव बदलणं, कशाचं, जे सध्या अस्तित्वामध्ये राज्य त्यांच्या राज्यांचं. म्हणजे बघा, सध्या जी राज्य अस्तित्वामध्ये आहेत त्यांच्यामधनं नवीन राज्यांची निर्मिती करणं, त्यांचा एरिया चेंज करणं, त्यांची बाउंड्री चेंज करणं, त्यांचं नाव चेंज करणं, हे सगळं कुठं आहे? हे सगळं आर्टिकल 3 मध्ये आहे. स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं की आर्टिकल 3 कशाबद्दल आहे. आर्टिकल 3 भारताच्या अंतर्गत जी राज्य आहेत यांच्या इंटरनल ऍडजस्टमेंट बद्दलचं अत्यंत महत्वाचं आर्टिकल आहे. आर्टिकल 3 नवीन राज्यांची निर्मिती करणं, मात्र कशामधनं, ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये असणाऱ्या राज्यांमधनं नवीन राज्यांची निर्मिती करणं, त्यांचं क्षेत्रफळ चेंज करणं, त्यांची बाउंड्री चेंज करणं आणि त्यांचं नाव बदलविणं, याबद्दलचं आर्टिकल 3 आहे. करेक्ट आहे. आता आपण हा अधिकार कोणाला आपण समजून घ्या. पहा, मग कोणत्याही राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा किंवा त्यामध्ये नवीन राज्यांची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला आहे? प्रेसिडेंटला आहे की पार्लमेंटला आहे? आर्टिकल 3 नुसार अधिकार कुणाला आहे? पार्लमेंटला आहे. जेव्हा कधी पार्लमेंट कोणतंही काम करेल त्या ठिकाणी हा शब्द असतो, पार्लमेंट मे बाय लॉ. याचा अर्थ काय? पार्लमेंटनं केलेलं प्रत्येक काम हे लॉ न असतं, कायद्यानं असतं. पार्लमेंट कोणतंही काम वेगळ्या पद्धतीने करत नाही. ज्या ठिकाणी पार्लमेंट हा शब्द येईल त्या ठिकाणी बाय लॉ हा शब्द कंपल्सरी असतो. मग पार्लमेंट मे बाय लॉ काय करू शकतं? फॉर्म अ न्यू स्टेट, नवीन राज्याची निर्मिती करू शकतं. फॉर्म अ न्यू स्टेट, नवीन राज्याची निर्मिती करू शकतं. कसं? बाय सेपरेशन ऑफ टेरिटरी फ्रॉम एनी स्टेट. सध्या जे राज्य अस्तित्वामध्ये आहे याचं क्षेत्र बाजूला काढून, हे पहिल्या पद्धतीने, बरोबर आहे. ऑर बाय युनायटिंग टू ऑर मोर स्टेट्स, हे दुसरी पद्धत. समजा एखादं मोठं राज्य अस्तित्वामध्ये आहे, सध्या की जशी मागणी सुरू आहे, उत्तर प्रदेश खूप मोठं होत आहे, सो याचा पूर्वेकडचा भाग, याला पूर्वांचल म्हणून नवीन राज्य निर्माण करा. मध्य प्रदेश मधनं छत्तीसगड बाहेर पडलं, बिहार मधनं झारखंड बाहेर पडलं, ऑलरेडी मोठे असणाऱ्या युपीमध्ये उत्तराखंड बाहेर पडलं. कसं? ऑलरेडी असणाऱ्या राज्यामधलं त्यांनी काय केलं? एक टेरिटरी सेपरेट केली. सो त्यांनी काय केलं? टेरिटरी सेपरेट केली. किंवा दोन किंवा अधिक राज्यांचा युनिटी केली, एकत्रीकरण केलं. हॉर किंवा आणखी काय करू शकतात? बाय युनायटिंग एनी टेरिटरी टू अ पार्ट ऑफ एनी स्टेट. म्हणजे पहा, समजा हे एक राज्य आहे, यामध्ये एखादा पार्ट बाजूला करून पहिल्या पद्धतीने नवीन राज्याची निर्मिती होऊ शकते. किंवा ही दोन छोटी राज्य आहेत, ही दोन छोटी राज्य एकत्र करून राज्याची निर्मिती होऊ शकते. किंवा हे राज्य आणि ही युनियन टेरिटरी या दोघांचं एकत्रीकरण करून सुद्धा नवीन राज्याची निर्मिती केली जाऊ शकते. सो ही पहिली पद्धत आहे, ही दुसरी पद्धत आहे, ही तिसरी पद्धत आहे. हे मोठं स्टेट, यातला हा पोर्शन बाजूला कोणी, याला नवीन स्टेट म्हणून मान्यता देणं, हा एक स्टेट, हे एक स्टेट यांचं एकत्रीकरण करणं, किंवा हे स्टेट आणि युनियन टेरिटरी यांचं एकत्रीकरण करून नवीन राज्याचं काय करणं, फॉर्मेशन करणं, हे कोण करू शकतं? हे पार्लमेंट करू शकते, राष्ट्रपती करू शकत नाहीत, प्रधानमंत्री मंत्रिमंडळ करू शकत नाही, कोणतंही राज्य करू शकत नाही. फक्त कोण करू शकते? हे फक्त पार्लमेंट करू शकते. आणि कशामार्फत करू शकते? बाय मेकिंग अ लॉ. ओनली पार्लमेंटरी लॉ कॅन मेक इट हॅपन. मग हे असं करून काय करू शकते पार्लमेंट? तर पहा, या ठिकाणी पार्लमेंट एखाद्या राज्याचा एरिया इन्क्रीज करू शकते, एखाद्या राज्याचा एरिया कमी करू शकते, राज्याच्या बाउंड्रीज बदलवू शकते किंवा राज्याचं नाव चेंज करू शकते. पहा, एरिया इन्क्रीज करणं, एरिया डिक्रीज करणं, बाउंड्रीज चेंज करणं किंवा नेम चेंज करणं, हे सगळंच्या सगळं आर्टिकल 3 मध्ये येतं. आता इथे एक छोटासा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे, थोडं इंटरेस्टिंग आहे. एक्सप्लेनेशन आहे. पहा काय असतं, समजा एखाद्या राज्याचं नाव बदलवायचंय, क्षेत्रफळ बदलवायचंय किंवा त्या राज्याची सीमा बदलवायची, एरिया छोटा करायचा, मोठा करायचा, यासाठीचं बिल
हे संसदेमध्येच मांडलं जाऊ शकतं. पहिला मुद्दा, हे बिल संसदेमध्ये मांडताना आर्टिकल 3 आधार घेतला जातो. कोणत्या आर्टिकलचा? आर्टिकल 3. फॉर एक्झाम्पल, समजा महाराष्ट्राचं नाव काहीतरी बदलायचं आपल्याला, शिवराज्य करायचं, समजा महाराष्ट्राचं नाव आपल्याला बदलायचं, तर याचा प्रस्ताव हा फक्त संसदेमध्येच मांडला जाऊ शकतो, राज्याच्या विधिमंडळात मांडला जाऊ शकत नाही. हा प्रस्ताव संसदेमध्ये मांडल्यानंतर हा प्रस्ताव आर्टिकल 3 अंडर मांडला जाऊ शकतो. मग हा प्रस्ताव आर्टिकल 3 अंडर मांडल्यानंतर हा प्रस्ताव मांडण्यासाठी याला राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक असते. याचा अर्थ लक्षात घ्या, आर्टिकल 3 साठी राष्ट्रपतींची प्रिव्हियस परमिशन, प्रिव्हियस सँक्शन इज इम्पॉर्टंट. मग राष्ट्रपतींनी परवानगी दिल्यानंतर हे बिल संसदेमध्ये मांडल्यानंतर राष्ट्रपती या बिलाला त्या राज्याच्या विचारार्थ पाठवू शकतात. आणि राज्याच्या विचारार्थ पाठवल्यानंतर, आता महत्वाचं लक्ष देऊन ऐका, हे बिल राज्याच्या विचारार्थ पाठवल्यानंतर त्या राज्याला एका स्पेसिफाईड विशिष्ट टाइम पिरियडमध्ये स्वतःचं मत मांडण्यासाठी सांगू शकतात की राज्यानं काय करायचं, या टाइम पिरियडमध्ये स्वतःचं मत मांडायचं आहे. समजा राज्याने त्या मर्यादेत स्वतःचं मत नाही मांडलं तरी सुद्धा राष्ट्रपतींना फरक पडत नाही, संसदेला फरक पडत नाही. राज्याने त्या वेळेत मत मांडो अथवा न मांडो, राष्ट्रपतींनी जी विहित काल मर्यादा टाइम पिरियड दिलाय, स्पेसिफाईड टाइम दिलाय, त्या टाइममध्येच त्या राज्याने स्वतःचं मत मांडायचं. मग समजा त्या राज्याचं मत आलं तर राष्ट्रपती त्या मताला संसदेसमोर मांडतात. पण महत्वाची गोष्ट, राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा बदलविण्याबाबत कोणत्याही राज्याने जे काही मत मांडलेलं असेल, हे मत, लक्ष देऊ नये का, हे मत राष्ट्रपती किंवा संसद या दोघांपैकी कुणावरही बंधनकारक नसतं. परत एकदा सांगतो, राज्याचं नाव, क्षेत्रफळ किंवा सीमा बदलविण्याबाबतचा जो काही मत ते राज्य मांडेल, हे राज्य, राष्ट्रपती किंवा संसद या दोघांपैकी कुणावरही बंधनकारक नसतं. दोघांपैकी कुणावरही बंधनकारक नसतं. आणि मग ते मत आल्यानंतर संसद सिंपल मेजॉरिटीने, लक्षात घ्या, कोणतं बहुमत, फक्त सिंपल मेजॉरिटीने कोणत्याही राज्याचं नाव किंवा बाउंड्री ही किंवा क्षेत्रफळ बदलवू शकते. काही लक्षात, परत एकदा फक्त सिक्वेन्स सांगतो, राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा बदलविणं, इंटरनल ऍडजस्टमेंट, आर्टिकल 3, राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक आहे, हे बिल मांडल्यानंतर राष्ट्रपती या बिलाला राज्याच्या विचारार्थ पाठवतात व राज्याला एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये, कालमर्यादा राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने ठरवतात, विशिष्ट कालमर्यादेमध्ये स्वतःचं मत, स्पेसिफाईड टाइम मध्ये स्वतःचं मत सांगण्यासाठी सांगतात. राज्यांना एक्सप्रेस केलेली स्वतःचं मत हे प्रेसिडेंट किंवा पार्लमेंट या दोघांपैकी कुणावरही बाइंडिंग नसतं. आणि ते मत आल्यानंतर पार्लमेंट सिंपल मेजॉरिटीने त्या राज्याचं नेम, एरिया किंवा बाउंड्री चेंज करू शकते. थँक्यू.